चर्चित मर्डर विनय पुनिकर हत्याकांड का पर्दाफाश हो गया है। शार्प शूटर हेमंत शुक्ला को पंजाब के लुधियाना में बुधवार को गिरफ्तार किया गया है। गुरुवार को उसे शहर में लाया गया। आरोपी शुक्ला की प्रेमिका साक्षी ग्रोवर से अवैध संपर्क होने के संदेह में उसने 23 फरवरी को राजनगर निवासी फोटोग्राफर विनय पुनिकर की घर में घुसकर गोली मारकर हत्या की थी। पुलिस की पूछताछ में साक्षी ने बताया था कि उसने घटना के पहले हेमंत को विनय के घर के पास छोड़ दिया था और उसके बाद क्या हुआ उसे नहीं पता है। विनय और साक्षी पुराने मित्र थे, लेकिन हेमंत को ऐसा लग रहा था कि मध्य प्रदेश से आने के बाद साक्षी उसे धोखा दे रही है और विनय से मिल रही है। हेमंत की गिरफ्तारी के लिए पुलिस ने कई जगहों पर हाथ पैर मारे, लेकिन वह पुलिस के हाथ नहीं लग रहा था। इसी बीच कॉल डिटेल्स के आधार पर पुलिस ने हेमंत के दो भाइयों को महर से गिरफ्तार कर लिया था। भोपाल में भी कुछ रिश्तेदारों से पूछताछ हुई। उनसे हुई पूछताछ के दौरान हेमंत पंजाब के लुधियाना में होने का पता चला, जिससे सदर थाने की टीम ने लुधियाना में दस्तक दी और बुधवार को उसे गिरफ्तार करने में सफलता प्राप्त की है। त्याच्यामध्ये ही घटना फेब्रुवारीमध्ये झालेली होती। त्याच्या अनुषंगाने आपण गेले 4 महिने आरोपीचा शोध घेत आहोत। त्याच्यामध्ये मुख्यतः 2 आरोपी आपण निष्पन्न केले होते। त्याच्यामध्ये साक्षी ग्रोवर म्हणून एक आरोपी आहे जी त्याच्यासोबत राहत होती किंवा त्यांचे संबंध होते असे आम्हाला तपासात निष्पन्न झाले आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या दोघांपर्यंत पोहोचल्यानंतर साक्षी ग्रोवर आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये आहे। त्या संबंधी एक आम्ही चार्जशीट पण दाखल झालेलं आहे आणि काही याचा आरोपीचा शोध घेत असताना आम्हाला त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली। त्यांच्या नातेवाईक त्यांच्या दोन संबंधात असल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे सीडीआर असतील, त्यांचे लोकेशन असतील, याच्या माध्यमातून त्या नातेवाईकांची चौकशी केली आणि त्याच्यातून आम्हाला आरोपीचं लोकेशन निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने लुधियाना पोलिसांच्या मदतीने आम्ही हेमंत शुक्लाला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि ट्रान्झिट वॉरंटवर येते त्याला आम्ही नागपूरमध्ये घेऊन येतो। त्याच्यामध्ये नक्कीच कारण समोर येताना समोर आलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने हा मर्डर झाला। त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जे रेकॉर्ड बघितलं त्याच्यावरती एक 380 पूर्वीचा गुन्हा दाखल आहे MPMP पोलीसमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने ते चार्जशीट त्याच्यावरती झालेली आहे। त्यानंतर ते आपसात मिटवण्यात आलेलं आहे संबंधी रेकॉर्ड आम्हाला मिळाले। लुधियाना, दिल्ली आणि बारिया या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। जिम ट्रेनर म्हणून काम करत होता, तसेच लेबर वर्क मध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या वर्क मध्ये सुद्धा काम केलं असल्याचे निष्पन्न झालं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।